सांगली महानगरपालिका क्षेत्रातील पार्किंगची समस्या त्वरित सोडवा या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी सतीश साकळकर, आसिफ बावा, अमर पडळकर, उमेश देशमुख, उमर गवंडी, अश्रफ वाणकर आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका क्षेत्रामध्ये पार्किंगची समस्या गंभीर होत असून जिल्हाधिकारी विजय कळम पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, हा प्रश्न सोडवावा अशी विनंती कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. 4 दिवसात बैठक घेऊ असे आश्वासन जिल्हाधिकारी विजय कळम पाटील यांनी यावेळी दिलेले आहे. सांगली मिळवेरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील पार्किंगचा विषय फार गंभीर असून त्यासाठी कुठलीही उपाययोजना योजण्यात आली नसल्यामुळे आज पार्किंगची इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे की वाहन लावणे म्हणजे दुर्मिळ झालेलं आहे. प्रत्येक बिल्डिंग बांधत असताना काही नियम असतात, पार्किंगच्या अटी असतात, त्या मध्यभागी ठिकाणी कुणी फॉलोअप केलेले नाहीत, कुणी अंमलात आणले नाहीत, त्यामुळे ट्रॉफिकची अत्यंत गंभीर समस्या निर्माण पार्किंगची झालेली आहे. आणि त्यातून पुन्हा पार्किंगचं आरक्षण उठवण्याचा जो प्रकार चाललेले आहेत हे सांगलीकर जनतेच्या हिताचे आहेत किंवा हिताचे आहेत त्याचा विचार होत नसून पार्किंगमुळे जी समस्या निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी महापालिकेने त्वरित कारवाई करावी. गणपती मंदिरजवळ आजच्या घडीला इतकं रश असतं, कुठलीही गाडी कुठं लावता येत नाही. दुकानदाराच्या समोर लावल्यानंतर त्याचे वाद होतात, पोलीसून गाडी उचलून घेऊन जातात. प्रत्येकाने इतका त्रास झाला की तो कुठं पार्किंगची सोय नाही. गणपती मंदिर शेजारी जे आरक्षण आहे ते आरक्षण आज 2 वर्ष झालं तर फक्त आरक्षण पडलेलं आहे, पण त्याचं कुठल्याही प्रकारचं फॉलोअप केलं जात नाही, तिथं पार्किंगची सोय केली जात नाही. पुन्हा आता ते पुन्हा जर गया घेच्यात घालणार जर प्रकार होऊ नये त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की सर्वपक्षीय कृती समितीतर्फे की या तर महापालिकेचं लक्ष द्यायला तयार नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून तिथे ती पार्किंगची समस्या दूर करावी आणि लवकरात लवकर तिथं पार्किंग सुरू करण्यात येईल.